असं बघूया जे युद्ध खोलते काय ते बघूया. होणार असेल तर काही झालं तर काँग्रेस असो, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, आम्ही तिकडे एकत्र बसून याचा मार्ग काढू. त्याच्यात काही चिंता करायचं कारण नाही. सगळेच करणार, सगळे पक्ष म्हणणार हवा. पण शेवटी कोण प्रभावी करणार लढू शकतो आणि विजय संपादन करू शकतो हे बघावं लागेल. पुण्याची जागा काँग्रेसच लढवेल असं बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितलं. बब्बी म्हणेल पुण्याची जागा राष्ट्रवादीच लढवेल. आम्ही दोघांनी सांगून काही उपयोग आहे का? वरच्या स्तरावर चर्चा होईल. एक आहे, आज किती काँग्रेस काही म्हटली तरी पुण्यामध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. तुम्ही म्हणाल कशी? तर आमदार किती निवडून आले ते बघा, आमदारांना पडलेली मतं बघा. मध्ये 5 वर्षापूर्वी झालेल्या 6 वर्षापूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील काय परिस्थिती होती. आणि गेले अनेक वर्ष मी सांगतोय, पुण्याची जागा माझ्या माहितीप्रमाणे विठ्ठलराव गाडगीळ साहेबांच्या नंतर, आम्ही एकत्र काँग्रेसमध्ये होतो, विठ्ठल पाटील राष्ट्रवादीचे आज त्यांचे चिरंजीव चेतन तुपे आमच्याकडे हडपसरचे आमदार आहेत, ते विठ्ठल पाटलांनी जिंकलेली होती. त्याच्यानंतर कधीही ती जागा काँग्रेसला दिल्यानंतर काँग्रेसनी एकदाही जिंकलेली नाही. मागच्या वेळेस कोण निवडून आलं? गिरीश बापट साहेब आले. आघाडीचा उमेदवार काँग्रेसचे होते पण आघाडीचा पराभूत झाले, भरपूर मतांनी काही लाखांनी पराभूत झाले. त्याच्या आधी कोण निवडून आलं? अनिल शिरोळे निवडून आले. म्हणजे ही गोष्ट कधीची? 2014 ची. तेव्हाही आमचा आघाडीचा उमेदवार भरपूर मतांनी पराभूत झाले. तुम्ही जर बघितलं तर अनेक वर्ष अनेक टर्मला, आता जर सातत्याने निवडणुकीला उभं राहिल्यानंतर तिथं ते पराभूत होतात. अशा वेळेस मी मध्ये जसं म्हटलं, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये गेले अनेकदा उभं करून जर एखाद्या राजकीय पक्षाचा उमेदवार पराभूत होत असेल तर तिथं त्यांच्या मित्रपक्षापैकी कुणाची जर ताकद असेल तर त्याला ती जागा दिली पाहिजे आणि निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिथं झालेलं नाहीये. आम्ही ती जागा आम्हाला मिळावी अशी आमची इच्छा आहे.